हे जे आग लावण्याचे जे काही कोणी प्रकार करतात ते हे थांबायला पाहिजे. तेलंगणामध्ये निवडणुका कशावर झाल्या, त्यावेळी राजस्थानात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा निवडणुका काय ईव्हीएमवर झाल्या होत्या का? त्या संजय राऊतला अक्कल नावाची चीज नाही आहे आणि तुम्ही विनाकारण त्याला महत्व देत बसता. सगळ्या जेवढ्या जेवढ्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या ज्या समाजाला जे जे रिझर्वेशन दिलं, आता मला वाटतं हे सगळे वेगळ्या वळणं घेऊन आलेले आहेत. या वेगळ्या वळणामुळे देशामध्ये अराजकता निर्माण होईल आणि लोकांचे हक्क मारले जातील. त्याच्यामुळं हे जे आग लावण्याचे जे काही कोणी प्रकार करतात ते हे थांबायला पाहिजे. आणि ज्या वेळेला मराठा आरक्षण संदर्भात देखील भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीला धक्का न लावता करणार आहे, तर ओबीसीचे नेत्यांनी देखील काही गरम भाषा करू नये, पेटवण्याची भाषा करू नये. सगळ्या ज्याचा ज्याचा हक्क आहे तो त्याला जर मिळत असेल तर विनाकारण वाद करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आपलं राज्य शांत आहे, देश शांत आहे, तो तसंच राहायला पाहिजे. निवडणुकीचा निकाल लागलाय, संजय राऊत म्हणतात की एकदा तरी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आता तेलंगणात कशावर झाले बाय, तेलंगणामध्ये निवडणुका कशावर झाल्या? मागच्या वेळी राजस्थानात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा निवडणुका काय ईव्हीएमवर झाल्या होत्या का? त्यावेळेस पण झाल्याच होतं ना, ईव्हीएम द्वारे बॅलेट होतं झालं ना, मग तेव्हा तुमचं सरकार नव्हतं आलं का? झारखंडमध्ये तीनदा तुमचं सरकार आलं, निवडणुका कशाने मतदान झालं, मतदान कशाने झालं? या संजय राऊतला अक्कल नावाची चीज नाही आहे आणि तुम्ही विनाकारण त्याला महत्व देत बसता. मी आरक्षण दिलं, एकनाथ शिंदे साहेब बोलले तर ते होणारच आहे. आता उद्यापासून अधिवेशन आहे, आम्हाला सगळ्यांना पण या संदर्भात माहिती आहे आणि अधिवेशनामध्ये हा विषय होईल. संजय राऊत असं म्हणतात की जो शासन आपला जो कार्यक्रम सुरू आहे तो भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर आरोग्यमध्ये सुद्धा घोटाळा आहे, 50 कोटी रुपये जवळपास जमा केले. ज्या व्यक्तीला कावीळ झाला असतो त्याला सगळं जग पिवळं दिसत असतं. शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये गोर गरिबांना आपल्या शहरातच 1,03,000 लोकांना डायरेक्ट DBT द्वारे लाभ झालेला आहे. अनेकांना शासनाचं साहित्य जे दलाल पहिले घ्यायचे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, अधिकारी हे जे पैसे घेऊन वाटप करायचे हे सगळं बंद झालं आहे आणि डायरेक्ट हा गोरगरिबांना अगदी निराधाराच्या केसेसपर्यंत हा फायदा झालेला आहे. आणि हे सगळे पैसे लोकांच्या खात्यात जमा होतात, त्यामुळे भ्रष्टाचाराचा काही विषयच येत नाही, काही संबंधच येत नाही. संजय राऊताला जरा त्याला अक्कल पाहिजे की कमीत कमी कोणता कार्यक्रम आहे आणि याची प्रोसेस कशी असते, याच्यामध्ये जर आर्थिक व्यवहार डायरेक्ट कोणा नेत्याशी संबंध असेल तर गोष्ट वेगळी आहे. हा केंद्र आणि राज्याचा पैसा खात्यात चालला, याच्यात कसला भ्रष्टाचार होऊ शकतो? होऊ शकत नाही. आरक्षणाच्या संदर्भामध्ये पिटिशन दाखल केली राज्य सरकारने, त्यावर सुनावणी होते. क्युरेटी पिटिशन ही जी दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये, 2 वेळेस आरक्षण नाकारल्यामुळे तिसऱ्यांदा हा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. आणि ज्यावेळेला कमकुवत बाजू कोर्टामध्ये मांडली गेली त्याचवेळेस कोर्टाने ते फेटाळलेलं आहे. आणि म्हणून ही जे काही नव्यानं पुन्हा त्यांनी पिटिशन दाखल केली याचा काही पुढे फायदा होईल मला वाटत नाही. आणि यामुळे मग पुढचे मार्ग सगळेच बंद होतील. त्याच्यापेक्षा तुम्हाला संविधानिक जी तरतुदी कोणाच्या धर्माला समाजाला धक्का न लावता विधानसभेने ठराव पारित करायचा आणि नरेंद्र मोदी सरकारने त्याला केंद्रामध्ये याच्या घटनेमध्ये दुरुस्ती करायची आणि मग जर ते दिलं तरच ते टिकू शकतं, अन्यथा कशाही प्रकारे जर दिलं तर ते टिकू शकत नाही.